मराठी रेलटेलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात विविध रेल्वे प्रोजेक्ट हे आपापल्या प्रगतीपथावर आहेत. मागच्या 2 व्हिडिओपासून आपण हे प्रोजेक्ट बघत आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंडस्ट्रियल ट्रँग्युलरवरील 2 शहरादरम्यान कन्स्ट्रक्ट होणार असलेली नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी. मित्रांनो, पुणे आणि नाशिक हे दोन्ही शहरं इंडस्ट्रियलायझेशन डेव्हलपमेंटसाठी ओळखले जातात. दोन्ही शहरादरम्यान खूप जास्त ट्रान्सपोर्टेशन आहे. यातच खूप पूर्वीपासून या 2 शहरांना डायरेक्ट रेल कनेक्टिव्हिटी असावी अशी मागणी होती. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात महारेल ने पुणे आणि नाशिक दरम्यान सेमी हायस्पीड रेल कॉरिडॉर करण्याचा प्रकल्प प्रस्तावित केलेला आहे. महारेल हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांचं जॉईंट व्हेंचर म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो, हा संपूर्ण रूट हा 235 किलोमीटरचा असेल, जो पुणे जिल्ह्यातून 113 किलोमीटर, नगर जिल्ह्यामधून 58 किलोमीटर आणि नाशिक जिल्ह्यामधून 64 किलोमीटर जाणार आहे. ह्या सेमी हायस्पीड कॉरिडॉरमध्ये ट्रेनची मॅक्झिमम स्पीड ही 180 किलोमीटर पर आवर इथपर्यंत जाईल. या प्रकल्पामध्ये 24 स्टेशन्स असतील आणि 18 टनल्स असतील आणि 19 वायाडक्ट असतील. 235 किलोमीटरचा हा ब्रॉडगेज लाईन ही डबल ट्रॅक आणि इलेक्ट्रिफाईड असेल. पहिल्या टप्प्यात या लाईनवर 6x6 कोच असलेल्या ट्रेन सुरू होतील, ज्याची कॅपॅसिटी ही 450 पॅसेंजर पर ट्रेन एवढी असेल. ह्या ट्रेन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट असतील, ज्या एका दिवसात 8 ट्रीप करणार आहेत. ह्या EMU ट्रेन्स 25 किलोवोल्ट AC ट्रॅक्शनवर रन होतील. ह्या व्यतिरिक्त काही फ्रेट ट्रेन्ससुद्धा सुरू होणार आहेत. सध्या रोडने पुणे ते नाशिक हा प्रवास 5-6 तास आहे. जर सध्या रेल्वेने जायचे असेल तर आपल्याला पुण्यावरून कल्याण इगतपुरी नाशिक असं जावं लागतं. त्यासाठी 7-8 तास लागतात. हीच जर्नी ह्या सेमी हायस्पीड रेल्वेने 2 तासापर्यंत कमी होईल. मित्रांनो, फेब्रुवारी 2020 सेंट्रल रेल्वेने ह्या प्रोजेक्टच्या DPRSला मान्यता दिली होती आणि आता 1300 हेक्टर लँड ॲक्वायर करणं बाकी आहे. मित्रांनो, हा प्रोजेक्ट पुणे आणि नाशिकला सीमलेस कनेक्टिव्हिटी देऊ शकेल. या मार्गावर कोणकोणते स्टेशन्स आहेत हे आपण पाहूया. मित्रांनो, आपण मॅपच्या माध्यमातून पाहूया की नाशिक ते पुणे हा रेल्वे मार्ग कसा असेल. मित्रांनो, हे आहे पुणे जंक्शन, त्यानंतर हे नाशिक रोड स्टेशन आहे आणि हे मुंबई आहे. तर हा जो प्रकल्प आहे सुवर्ण इंडस्ट्रियल एरिया बनवण्याचा, हा सुवर्ण त्रिकोण बनवण्याचा प्रकल्प आहे. तर ह्याद्वारे मुंबई ते नाशिक रोड ही पहिलेच कनेक्टिव्हिटी चांगली आहे, त्यानंतर मुंबई ते पुणे ही पण कनेक्टिव्हिटी चांगली आहे. तर पुणे जंक्शनवरून नाशिकला जायला डायरेक्ट रेल्वे मार्ग नव्हता, तर ह्या मार्गामुळे हा डायरेक्टली कनेक्ट होईल पुणे जंक्शनवरून नाशिकला. आणि आपण पाहू शकता की यामध्ये वेगवेगळे स्टेशन कोणकोणते येणार आहेत. तर मित्रांनो, या मार्गामुळे बऱ्याच गोष्टी म्हणजे इंडस्ट्रियल गोष्टींना फायदा होईल, त्यानंतर पर्यटनसुद्धा वाढू शकेल आणि विशेष म्हणजे जे धार्मिक स्थळं आहेत जसं की आळंदी, देहू आणि त्यानंतर भीमाशंकर आहे, ओझर आहे, इथे जाण्यासाठी ह्या मार्गामुळे इथे जाण्यासाठी लवकरात लवकर जाता येईल आणि सोयीस्कर होईल इथे जायला. तर मित्रांनो, ह्या मार्गावरती पुण्यानंतर पहिल्यांदा हडपसर स्टेशन येईल, त्यानंतर आळंदी येईल, त्यानंतर चाकण, राजगुरुनगर, त्याच्यानंतर मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक. अशा पद्धतीनं हा मार्ग जाईल. म्हणजे संगमनेर हे नगर जिल्ह्यामध्ये आहे स्टेशन आणि सिन्नर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. तर अशा पद्धतीनं हा मार्ग असेल. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.